नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण हिंदू वारसा अधिनियम या विषयावर चर्चा करणार आहोत. तर हिंदू वारसा अधिनियम काय आहे? हिंदू वारसा कायदा 1956, कायदा क्रमांक 30, वर्ष 1956, 17 जून 1656. हा कायदा जम्मू काश्मीर वगळता इतर भारताच्या सर्व राज्यात लागू आहे. हा कायदा हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्माच्या सर्व व्यक्तींना लागू होतो. खालीलपैकी कुठलेही ती व्यक्ती या हिंदू, जैन, बौद्ध, शीख या समाजाचे आहे असे समजण्यात येते. ज्याचे आईवडील दोघंही हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्माचे आहेत, ज्याचे आईवडील दोघांपैकी एक हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्माचे आहेत आणि त्यांची पालनपोषण केले आहे, अशी व्यक्ती जिने धर्मांतरण करून हिंदू, जैन, बौद्ध, शीख या धर्माचा स्वीकार केला आहे. वारसा म्हणजे अशी व्यक्ती, स्त्री, पुरुष कोणीही जी या कायद्यानुसार मयत व्यक्तीच्या संपत्तीमध्ये वाटेकरी होऊ शकते. हा कायदा पुढील संपत्तींना लागू होत नाही. विशेष विवाह कायदा 1954 कलम 21 तरतुदी अन्वये ज्या मालमत्तेची भारतीय वारसा कायदा 1925 प्रमाणे वाटणी अथवा विभागणी झाली आहे, अशी मालमत्ता जिचे हस्तांतरण अथवा वारसा हक्क हा एकाच वारसाला देण्यासंदर्भात हा कायदा अंमलात येण्यापूर्वीच तत्कालीन राजे संस्थाने आणि तत्कालीन भारत सरकार यांच्या तह अथवा करार झाला आहे. कोचीन संस्थांचे महाराजाने 29 जून 1949 रोजी विशेष अधिकारा अंतर्गत राजवाडे, महल, जमीन, जमला अथवा त्यांच्या देखरेखीसाठी विशिष्ट मंडळ यांनी दिलेले अधिकार, वारसा हक्क वाटणी संदर्भात नियम, पुरुषासंदर्भात परिशिष्ट क्रमांक 1 दिलेली वारस, परिशिष्ट क्रमांक 1 दिलेल्या वारसापैकी कोणीही वारस नसतील तर परिशिष्ट क्रमांक 2 दिलेली वारस, परिशिष्ट क्रमांक 1 व 2 दिलेले वारसापैकी कोणीही वारस नसतील तर परिशिष्ट क्रमांक 3 दिलेले नातेवाईक वारसा हक्काची वाटणी करताना ते सर्वसाधारण परिशिष्टातील दिलेल्या क्रमाने केली जाते. उदाहरणार्थ परिशिष्टातील 1 क्रमांक 1 वारसांना क्रमांक 2 वारसाच्या आधी प्राधान्य दिले जाते व हा क्रम वारसदार मिळेपर्यंत चालू राहतो. विभागणी करावयासंबंधीचे नियम. मयत व्यक्तीच्या पत्नीला एकापेक्षा जास्त असलेल्या सर्व पत्नींना मिळून एक भाग हयात असलेल्या प्रत्येक मुलाला अथवा मुलीला आणि हयात असलेल्या आईला प्रत्येकी एक भाग. जर मयत व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी तो हयात असताना निधन पावलेला असतील तर त्यांना प्रत्येक एक भाग. जर मुलगा मयत असेल तर त्या मुलाला पत्नीला एकापेक्षा जास्त असल्यास त्या सगळ्यांना मिळून त्यांच्या मुलाला मुलीला त्यांच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात यावे. जर मुलगी मयत असेल तर त्या मुलीच्या मुलाला मुलीला त्याच्या वाटणीचा समसमान भाग करून देण्यात येतो. कुटुंबातील मालमत्ता कायदा. हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये हिंदूमध्ये मालमत्तेत मुलींना हिंसा देण्याची पद्धत अस्तित्वात नव्हती. या कायद्यातील कलम 6 प्रमाणे व त्यात महाराष्ट्रात 1994 सुधारणा झालेल्या कायद्याप्रमाणे एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेत मुलींना हक्क उत्तरजीविताने दिले. तसेच या कायद्यात केंद्र सरकारने आमूलाग्र बदल करून मुलींना जन्मतःच एकत्र कुटुंबात सहदायक म्हणून केले. याचाच अर्थ वाटपात मुलींना डावलता येत नाही. तसेच वडील जिवंत असताना एकत्र कुटुंबातील मालमत्तेचा त्यांचा हिस्सा त्या मागू शकतात. यात वर्ग 1 वारस म्हणून मुलगा, मुलगी, विधवा आई ठरतात. हिंदू एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत प्राप्त होणाऱ्या हिस्सात त्यांना उत्तराधिकाराने हिस्सा प्राप्त होतो. हिंदू वारसा कायदा कलम 8 पुरुष जर मृत्यूपत्र न करता मयत झाला तर वर्ग 1 कुटुंबियाचा त्यांचा वारसा हक्क प्राप्त होतो. यात मयताचा मुलगा, मुलगी, विधवा, आई व नातू, नात, सून व त्यांचे व पुढील पिढीचा समावेश होतो. 19 जण म्हणजे मूळ पुरुषाच्या मृत्यूच्या वेळीस असलेल्या वर्ग 1 वारसास प्रतिकात्मक वाटप होते. हे तत्व कायद्याने गृहीत धरलेले आहे. थोडक्यात एकत्र कुटुंबाच्या मालमत्तेचे वाटप करताना मुलगा किंवा मुलगी असा फरक करता येत नाही. तसेच मुलींना मिळणारा हक्क सहदायिकी कोपार्सनरी म्हणून मिळतो व तो हक्क मृत्यूपत्राद्वारे दिला जातो. कायद्याचे एक तत्व असे आहे की कोणत्याही मालमत्तेचा वारसा हा आदांतरिक किंवा थकूप राहू शकत नाही किंवा तात्पुरता स्थगित होत नाही. याचाच अर्थ एखादी व्यक्ती विना मृत्यूपत्र मयत झाल्यावर ताबडतोब त्यांचा वारसा हक्क म्हणजेच उत्तरजीवित किंवा उत्तराधिकारी अगर कायद्याने प्राप्त होणाऱ्या इतर घटकास होऊ शकतो. विधवेने लग्न केले तरी तिचा हक्क समाप्त होत नाही. विधवा स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळालेल्या मालमत्तेची ती पूर्ण मालक बनते व त्यानंतर तिने परत लग्न केले तरीसुद्धा तिचा मिळकतीतील हक्क नष्ट होत नाही. हिंदू वारसा कायद्यानुसार कलम 8 प्रमाणे
महेत पुरुषांचे वारस वर्ग 1 मध्ये नमूद केले आहे, तर महेत स्त्रीच्या बाबतीत वारसा कलम 15 ने निश्चित केले आहेत. मात्र एकत्र कुटुंबाची मिळकत स्त्रीच्या ताब्यात असेल तर आणि सदर मिळकत तिला पोटगी म्हणून खाण्यास दिली नसल्यास तिला पूर्ण मालकी प्राप्त होत नाही. 2005 मध्ये हिंदू वारसा कायदा झालेल्या सुधारणेनुसार मुली या जन्माने सहदायक झालेल्या असल्या तरीसुद्धा 20 डिसेंबर 2004 पूर्वीच्या झालेल्या वाटपासाठी ते लागू पडत नाही. एकत्र कुटुंबात केवळ पुरुष असून त्यांची पत्नी मुले आहेत तरी ते कुटुंब एकत्र समजले जाते. तसेच कुटुंबात केवळ पुरुष असून त्यांची पत्नी व मुले आहेत तसेच ते एकत्र कुटुंब समजले जाते. तसेच लग्न न झालेल्या मुलींना मुलाइतका हक्क मिळतो. मृत्यूपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू पुरुषाची संपत्ती पहिल्यांदा वर्ग 1 मध्ये निर्देशित असतील त्यांना मिळेल. दुसऱ्यांदा पहिल्या वर्गातील कोणताही वारसदार नसेल अनुसूची 2 मधील वारसाकडे निर्देशित होईल. तिसऱ्यांदा जर दोहोपैकी कोणत्याही वर्गाचा वारसदार नसल्यास मृताच्या गोत्रजाकडे आणि तेही नसतील तर अन्य गोत्रजाकडे जाते. या कायद्याचे कलम 10 प्रमाणे अमृत्यूपत्र व्यक्तीची संपत्ती अनुसूचित पहिल्या वर्गामधील वारसाकडे जाताना पुढील नियमाप्रमाणे जाते. तर शेतकरी बंधूंनो, माझ्या बंधू भगिनींनो, तर आपल्याला अशा हिंदू वारसा अधिनियमाच्या अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे पुस्तके उपलब्ध आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.